राम कृष्ण Oh,
Thank you.
अष्टभोग भोगने माती नाही चाड भक्ति प्रेम गोडलेली गे माई किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रात्री बाप रखमा देवरू जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा नोही गे माई किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रात्री महायोग पीठे तडे भीम रथम वरम पुंडरी काय दातु मुनिंद्र समागत तिष्ठन्त मानंद कन्दम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकर विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मांडम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्त्वमशादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरु तम नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा ज्ञान करा
तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस प्रभावे तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी। आता उलट करायची बारी आहे, आता श्रीपाद बाबांचं नाव घ्यायची बारी, अगोदर ते प्रबंध दिलं। जया संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेट विला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः। आता इथं ओम नमो विधाला विधाला माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी वैष्णव मेळावा बरोबर मुक्काम पोस्ट जवळ की मेड महाराजांचा मळा आणि तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सद्गुरु मेड महाराजांच्या आणि मार्गदर्शनाखाली तसेच सर्व हरिभक्त परायण सर्व मंडळींच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली कष्टाने चाललेला हा वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याचं काल्याचं कीर्तन तमाजेसारख्या येड्याकडे तुम्ही दिलेलं आहे, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल है की नाही। आणि काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली जी अभंग रूपी गवळण आहे माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांची आहे। ज्ञानोबराया गवळणीचा आलेला अनुभव या गवळणीद्वारे मांडतात, अभंगाद्वारे मांडतात। ज्यावेळेस भगवान परमात्म्याला गवळणींनी पाहिलं त्यावेळेस गवळणी म्हणतात या ते कुळ माझे गेले हरपोनी माझं याती संपलं माझं कुळ संपलं आणि आता मला जिकडं तिकडं फक्त एकच गोष्ट देते श्रीरंगा वाचोनी अनुनी त्या भगवंताशिवाय आता मला दुसरं काहीही दिसत नाही। आता तुम्ही किती जरी मला शिकवलं की तुम्ही राजाराम भाऊ आहेत आम्हाला मान्य नाही,
तुम्ही किती शिकवा किती शिकवाल मज वेळू वेळा मी तया गोवळा रातली त्या भगवंताशी ज्या वेळेस मी तद्रूप झाले आता मला तुम्ही किती तरी शिकवलं तर त्याच्यापेक्षा मी वेगळी आणि माझ्यापेक्षा तो वेगळा नाही बाप रखमा देवरु जीवीचा जिव्हाळा अष्टभोगाविषयी तर मला काही तादात्म्य नाही अष्टभोग भोगने माती नाही चाळ आता या भौतिक सुखांच्या विषयीची आसक्ती संपलेली आहे कारण उच्च असं सच्चिदानंद पद भोगल्यानंतर पुन्हा भौतिक सुखाची आणि अभिलाषा त्या जीवाला राहतच नाही बाप रखमा देवरु जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माई तो माझ्यापेक्षा वेगळा असू शकत नाही हा माझा अनुभव आहे विठ्ठल आपल्या संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे मेळावा करतात आपल्यात काय करतात मेळावा मेळ बसण्यासाठी कशासाठी मेळ बसण्यासाठी मग तुमचा मेळ बसला का काव मेळ आहे अजून मी काही मेळ कुणा कुणाचा करायचा आहे देवाचा आणि आपला मेळ करायचा आहे काय करायचा आहे जीवाचा आणि शिवाचा जो अवमेळ झालेला आहे 84 लक्ष योनी भोगाव्या लागल्या अवमेळामुळं आणि तो मेळावा करण्याची सुवर्ण संधी वैष्णव मेळावा बरोबर मग आपला मेळ झालाय का अजून अवमेळे मला एक गोष्ट सांगा आता तुम्ही आपला आनंद संप्रदायाचे म्हटल्याच्या नंतर तुम्ही लय भारी माणसं माझी भाषा तर समजते ना काही मिळेल आमचा नाही शिरूर तालुका म्हणजे काय असलेला लांब नाही नगर जिल्हा नगर जिल्ह्याच्या पड्याल पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यात माझा शिरूर तालुका मला सांगा तुम्ही कोण आहात मेळ बसला का बघा प्रबोध घेतलेली किती आहेत हात वर करा करा हात वर प्रबोध घेतलेली अगो बाय बाय मांदुळीचे बर तुम्ही कोण हा शंका आहे का काही शंका आहे का साधू संत म्हणतात मी वासुदेव मी तो वासुदेव तुम्हीच देव आहात यात शंका आहे का कुणाला आमचं गाडगत गाडमईत पर्यंत येऊन अडकत कांद्यात कांद्याचं बी आहे तेवढंच सांगत आणि गप्प पडा त्यात हा गेले कीर्तन ऐकत श्रीपाद बाबा पासून मी बऱ्याच जणांची कीर्तन ऐकत पण बाबांनी जे मांडी थाप ठाकून सांगितलं ना ते कुणी सांगत नाही ते इथपर्यंत जातात की तुमच्या देवी बस संपला विषय बाबांनी त्याच्या पुढची एक गोष्ट सांगितली तुम्ही देव आहात जीवन राणा
ऐकायचं, मेळ करायचा ना आपल्याला। काला म्हणजे मेळ, काला म्हणजे काय? मेळ। आता मला एक सांगा, हे खाताना तुम्ही दरवर्षी हे फोडून खाता ना, याच्यातलं खाता की नाही? खाऊन जुळल का नुसतं? कळलं पाहिजे ना ते काय नेमकं। काला असतात दोन प्रकारचं काल आहे, याला प्रतीक काला म्हणतात। काय म्हणतात? हा खरा काला नाही बर का, हा खरा काला आहे का? नाही। जसं इथं समजा शिवाजी महाराजांचं चित्र, हे गणपती बाप्पाचं चित्र, ह्यात खरा गणपती आहे का? आहे का यात खरा गणपती? मग थुका त्याच्यावर बरं, ठुकताल का? का बरं? खरं नसलं तरी खऱ्या एवढी पावर आहे त्याच्यात, खरं नसलं तरी खऱ्याचं ते प्रतीक आहे। तसं हा काला खरा नाही, हा काला खरा नाही, पण हे खऱ्या काल्याचं प्रतीक। जसं हे वरचं मडकं दिसतंय ना, ते या शरीराचं प्रतीक आहे। कशाचं प्रतीक आहे? शरीर। हे शरीर आहे की नाही? याचं प्रतीक ते मडकं आहे। त्याच्या आतमध्ये जी लाही आहे ते जीवाचं प्रतीक आहे। या शरीरात जीव आहे की नाही? त्याचं प्रतीक आहे ती लाही। आणि जे दही आहे की नाही ते शिवाचं प्रतीक आहे। आपल्या हृदयात जो शिव आहे की नाही, तो शिवाचं प्रतीक ती दही आहे। आता ही लाही जर त्या दह्यात टाकली, आता टाकली असेल त्यांनी बरोबर ना, आणि दोन तासांनी जर गेलं बघायला तर लाही लाही राहते का? मग ती काय होते? अरे कीर्तन ऐकून त्या लाहीच दही होत। काय ऐकून? काय ऐकून होत ते? हा ना, मग कीर्तन ऐकून तुमचं काय दैवत? तुम्ही तर आहे तसेच घरी जाता, आणि पुन्हा माझा बाब्या मा नवरा मा कार्ट पोर्ट पार बोकांडी घेऊन हिंडता बरं, नुसतं कडव घ्याय ना का जायना? आमचं काय दुसरं मत नाही बा त्याविषयी, म्हातारीनी नातू फिरवावा कारण तिला भाकर मिळणार नाही तशी, आम्हाला माहिती आहे, पण म्हातारीच्या मनात नातू असावा का नसावा का? प्रपंच तुम्ही करता आम्हाला त्याच्याशी काय मतलब नाही, पण प्रपंच तुमच्या डोक्यात बसावा का? आणि जर बसला तर काय होईल? जड भरत राजा हरणी गरबी गेला, जड भरत राजा हरणी गरबी म्हातारीची जर का वासना नातवात गुतून राहिली मग ती पोटाला येते। जाऊ द्या बरोबर, कोण नातू? नातवाच्या पोटाला येते म्हातारी, म्हणजे जन्म मरण चुकलं का मग गुतावा का? गुतायची काही कारण येत नाही, आलं ध्यानात? मेळ झाला पाहिजे। काय झाला पाहिजे? मी काय सांगत होतो, तिलाही कीर्तन ऐकून काय झाली? दही झाली। मग आता आपण कीर्तन ऐकून जीव शिव व्हायला नको का? आणि जर कीर्तनातून जीव शिवाचं काय मेळ घातलाच नाही तर ते का कीर्तन झालं का? तुम्ही बी बरीच कीर्तन ऐकत आहे की नाही? कनत कुथत कनत कुथत कनत कुथत बरंच बाजू बसता बरोबर ना, आपण तसं का नाही कुठायला येत नाही? आपलं डायरेक्ट इंजेक्शन आहे शिरपाद बाबाचं, तुम्हीच देव आहात।
तुम्हाला मान्य होवो अथवा न होवो त्याच्याशी काही मतलब नाही। साधू संताला आणि शास्त्राला ती गोष्ट मान्य आहे। संत श्रीपाद बाबा सांगतात, बाबा रे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्हाला अनुभव येवो अथवा न येवो त्याच्याशी मतलब नाही। कसं तुम्हाला पटवून देतो, तुम्ही देव कसे ते तुम्हाला पटवून देतो। सगळ्यात मोठा देव कोणता सांगा, पटकन सांगायचे मला। तुम्ही प्रबोध घेतलाय ना, सांगा ना मग, बिंदा सांगायचे। हरी माऊली ज्ञानोबराय म्हणतात चहुवेदी जाण साई शास्त्री कारण आठ राई पुराणे हरी शिगार। माऊली ज्ञानोबराला विचारलं, ज्ञानोबराया आम्ही सगळ्या देवाची देवळं बघितली, सगळ्या देवाची तीर्थ बघितली, पण या हरीचं काय देवाळ बिना तीर्थ बिना याला भेटायला जायचं कुठं। माऊली म्हणतात त्याला दुसरीकडे भेटायला जायची काय गरज नाही, एक हरी आत्मा जीव शिव सब वाया तू दुर्गमी न गाली म्हणे। बरोबर, आपल्या वेळ नाही म्हणून शॉर्टकट मध्ये। हरी म्हणजे तुमचा आत्मा, बरोबर की नाही, आत्मा। आता देव म्हणजे आत्मा आणि तुम्ही म्हणजे कोण, देव शरीर का आत्मा। उदाहरण सांगतो, परवा दिवशी आमच्या इकडे एका जणाची आई वारली, त्यांनी मला फोन केला, बाबा माझी आई वारली, आम्ही भेटायला गेलो 6 वाजताच, हा आईला औषध येऊन बसला होता। कोण कोण मुलगा, औषध येऊन बसला, मांडी व्हायचं मुलगा घेतलेलं बसला होता। मला बघितल्या मोठा हंबरडा पडला, बाबा आई गेली माझी। मी जवळ जाऊन बसलो, जवळ जाऊन बसल्यानंतर म्हणलं, गाढवा तुला अनुग्रह दिला, पार प्रबोध दिला, पण तू जातीवर जातोस लेखा। ते माझ्या बघायला लागला, म्हणलं मला सांग कधी गेली तुझी आई, म्हणलं पाठच गेली। म्हणलं कसली होती, म्हणलं गोरीपान होती, जाडजूड होती, अजून दात पक्क होतो, अजून केस काळत भाजी आहे, काही दीक नि दिसायची बाबा। मग म्हणलं जिचं वर्णन करतो तिथं तुझ्या मांडीव झोपली, बरोबर की नाही, गेली काय म्हणतो, नाही बाबा पाठच गेली। मग कसली होती सांग ना, म्हणलं गोरीपान होती, जाडजूड होती, काळं केस होत, अजून दात पक्क होत, अरे गाढवा मग तिथं तुझ्या मांडीव झोपली, गेली काय म्हणतो, मला सांगा गेली ती आई का राहिली ती आई, गेली ती आई, राहिली ती आई जर म्हणा तर तिला हा पेटून येतो खाडकाव देऊ। मग गेली ती आई, याला आयुष्यभर कळली का। अजून एक उदाहरण सांगतो, चला जाऊ द्या, नवरी बघायला आमच्या इकडे एक नवरदेव गेला, त्याला नवरी पटली, गोरीपान नाक्षार सगळं जितल्या तिथं व्यवस्थित डोळं बिळ जागे जागची जाग्या म्हणजे असं तीर्क बिर्क काय सगळं जितल्या तिथं बुरगे उची पुरी गोरीपान पटली त्याला आणि लग्न जमलं, मंडप टाकला असा दानका बाज, पाच पकवानाचं जेवण केलं, मंत्री वाजंत्री संत्री सगळे आले, सगळे का लग्न लावलं, जेवले बिवले सगळे निघून गेले। शेवटचा कार्यक्रम होता नवरी वाटं लावायचा, नवरी वाटं लावायला आईन त्या सगळ्या गेल्या, नवरी गळ्यात आईच्या पडली, मोठ्याने आंबरडा फोडला असा नवरीला अटॅक आला, नवरी जाग्यावर मेली। तुम्ही रडायचं काय कारण नाही, आमच्या उदाहरणातली मेली। आता मेल्याच्या नंतर ते मडव मांडवात पडलं, न्यायचा कोणी मोठा प्रश्न पडला, आई बाप म्हणायचे जावाय बापू तुमचं मंगळसूत्र घातलं, कुकू तुमचं लावलं, नवरी घेऊन जा, ह्यो म्हणायचा आता आईला लिहून करूच काय। मोठा प्रश्न, मोठा प्रश्न पडला दांडगा, काय कराव काय कराव। पाच पंच आणले गावातले, पाच पंच, आता आपल्या इकडचे पाच पंच म्हणजे च्यावारी साक्षी देतात, तसलं पंच नाही लागत तिथं। पंच तीन प्रकारचे लागतात, एक ज्ञानवृद्ध, दुसरा वयोवृद्ध आणि तिसरा तपोवृद्ध, असे तीन वृद्ध लागतात। हे डंगार झालेलं असतं पण अकलीचा तपास नसतो, ते काय पंच होऊ शकत नाही। ज्ञान बी पाहिजे, वय बी पाहिजे, तप बी पाहिजे। पाच पंच आणल्या होते, म्हणले जावाय बाप्पू, म्हणले काय तुम्ही नवरी बघायला आलते, म्हणले हो आलतो, तेव्हा जे जे बघून व्यवहार जमवला ते आता आहे का बघा, काय काय बघितलं होतं तेव्हा, म्हणला कान बघितलं आता आहेत का बघा, म्हणले आहेत, डोळं बघितलं आता आहे का बघा, आहे, होठ बघितलं आता आहेत का बघा, आहे, गाल बघितलं आता आहेत का बघा, आहेत, पाय बघितलं आता बघा आहेत का, आहेत, हात बघितलं आता बघा आहेत का, आहेत, पोट बघितलं आता बघा आहेत का, आहेत, सगळं आहे तर तुम्ही का नेत नाही। व्यवहार कुणाला बघून जमवला तुम्ही,
ज्याला बघून जमवलं ते सगळं आहे की नाही, मग का नेत नाही? म्हणली ती नवरी नाही राहिली, नवरी मग अशीच गेली, मग गेली ती नवरी का राहिली? ती नवरी गेली ती आई का राहिली? ती आई, आई आत होती पण कळली, नवरी आत होती पण कळली, मग तुम्ही आतले का बाहेरले? आतले म्हणजे नेमकं कोण? देव म्हणजे कोण? मी देईल, थांबा जरा, सुईला आलं का मी सुट्टी देतो काय? मी अगदी गाईव आणलो होतो, तुम्ही लईच गोळ करू. हा जाऊ दे आता, पुन्हा रिपीट. हा, आई आतली का बाहेरली? आतली. नवरी आतली का बाहेरली? आतली. तुम्ही आतले का बाहेरले? आतले. देव म्हणजे आणि तुम्ही म्हणजे? मग तुम्ही देव नाही का? नाही तर म्हणा या माझ्याकडे. नाही म्हणणार या, बरेच नाही म्हणतात देव पंढरपूर नाही, इकडे ये जरशा पंढरपूर आणि इकडे थबाड वाजून म्हणतो काय म्हणा आता. आता हरी बाहेर हरी, 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 आता हरी बाहेर हरी. पंढरपूरला कोण राहतो? कळलाच नाही त्यांना. पंढरपूरचा कळाना आणि आतला कळाना बाहेरला कळाना, नामा रूपा नाही मिळ नाव गावाचे गोंधळ. तुमच्या लक्षात आलं का? तुम्हीच देव आहात यात काही शंका? फक्त गंमत अशी झाली, विसरले ते. काय झालं? विसरला तया थोर झाली आणि पतती रगडी चौकशीचा. आता सद्गुरुनी बरोबर तिथं आणलेलं आहे आणि प्रबोध दिल्याच्या नंतर निश्चय व्हायला पाहिजे. तुमच्या इकडे प्रबोध डोळे झाकून करतात का उघड्या डोळ्यांनी करतात? ध्यान ध्यान कसं करतात? बाबांना एक जणांनी प्रश्न विचारला, आमच्या देखता विचारला, बरं का? बाबा तुम्ही ध्यान कधी करता? काय म्हणले बाबा तुम्ही ध्यान कधी करता, चिंतन कधी करता? बाबा म्हणले मी ईश्वरतच नाही तर ध्यान करायचं कारण नाही. तुमचं ध्यान कसं चालत? डोळे झाकून चालत का कसं चालत? अखंड चालत. कस? एक जणाला प्रबोधाचं चिंतन दिलं आणि बसावला होता मठात, ते मी गेलो नेमका तिथे बसले होते, चिंतनाला बसावलं होतं प्रबोधाच्या. म्हणजे आता एक कवर चालायचं बा, मी विचारलं ते महाराजांना कवर चालायची, म्हणले समाधी लागू स्तोर चालायची आता कवर, म्हणलं मी याला घडी आता आता तो काय उठतच नाही. मला सांगा समाधी चालती बोलती का समाधी बैठी? तुमच्या इकडे कसं काय?
समाधी चालती बोलती का समाधी बैठी समाधी हरीची सम सुखे न साधेल जान द्वैत बुद्धी गेली आणि सुख दुःख समान झालं की चालती बोलती समाधी संपला विषय त्याला संजीवन समाधी म्हणतात आणि जोपर्यंत सुख दुःख समान होत नाही सुख दुःख समाकृत्वा लाभा लाभो जया जयो मला एक गोष्ट सांगा अरे तुम्ही जर देव आहात तर पुन्हा देवाशी एकरूप व्हायचं कारण काय 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 चाललंय काय माऊलीच्या भाषेत सांगायचे द्वैताची द्वैत झाडलं गेलं पाहिजे द्वैत म्हणजे काय देव वेगळा आणि मी वेगळा हे द्वैत आहे आणि देव आणि मी एकच आहे हे अद्वैत आहे प्रबोध दिल्याच्या नंतर प्रबोधाची भूमिका ठाम झाली पाहिजे आता ह्या आधीच्या प्रक्रिया नाही मी तुम्हाला सांगत आधीच्या प्रक्रिया तुमच्या करून घेतलेल्या आहे सगळ्या पण प्रबोधानंतरची भूमिका ठाम आहे या देहाचा आणि माझा काहीही संबंध नसून मी प्रत्यक्ष आत्मा राम आहे सचिदानंद घन या संसाराचा आणि या व्यवहाराचा माझा काही संबंध नाही मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे मी कुणाचा बाप नाही मी कुणाची आई नाही मी कुणाचं काहीच नाही जे दिसतंय हे सगळं मिथ्या आहे एक अखंड चैतन्याशिवाय या जगतामध्ये काहीच नाही ही प्रबोधाची भूमिका आहे आम्हाला सगळं दिसत बायको दिसती पोर दिसत्या गुर दिसत्या ढोर दिसत्यात आहे की नाही एक जण मला म्हटला महाराज तुम्ही म्हणता काहीच नाही आणि हे सगळं जी दिसत आहे ती गाई गुर ढोर पोर बायको हे कसं काय मी म्हणलं स्वप्नात आहे ना स्वप्नात स्वप्न खरं का खोट स्वप्न खरं का खोट मग रडतो का एक मोठ्याने आरडलं स्वप्नात भोक असत रे वाचवा वाचवा आणि मोठ्याने रडायला लागलं त्याच्या शेजारी ती बायको झोपलेली दिवसभर कांदा लावलेलं आणि तिला जो निहार झोप लागले नि आरडले दचकून उठली बायको भया म्हणजे मोडदा गावात हिंडे तो पत्त्या खेळत आणि रातचा हिंडनिस्ता उळतो म्हणली उठा उठा उठावला त्याला म्हणजे का बोंबलत होता बोक असणार बोक असलेलं खरं का खोट मग खोट होत तर बोंबलत का होता खोट होत तर बोंबलत का होता तस आपलं बोंबल नाही आता हा ही खोटच सगळं पण बोंबला बोंबली मला सांगा या जगात आपण नव्हतो तवा चंद्र उगवत होता सूर्य उगवत होता हवा वाहत होती जमिनी पिकत होत्या लोक पोटाला पोटभर खात होती आपण नव्हतो तवा खात होती का नाही बर आपण आल्यावर सगळं चाललंय की नाही व्यवस्थित आणि आपण मेली आहो चालत नाही मग आपण काय चालवतो सांगा मला आणि हो तू माझ्याशिवाय होतोच नाही काय काय सांगत तो पोताक अरे उचललेला घास तोंडात जाईल ही शाश्वती नाही काय पुदा काढी क्षण भंगोर नाही बर बोला भूमिका लक्षात आली ना आपल्याला काल्याची भूमिका पाहिजे कुणाची भूमिका पाहिजे आता तुमच्या इकडे येणं तसं झालंच नसतं लेला आंबे तुमचं ना आमचं अंतर काय असेल बाबाची कृपा म्हणले बाबा म्हणले असेल जा बाबा तिकडे कुठंतरी सांग दोन शब्द कारण तिकडं भरपूर लई कामं असतात मला म्हणजे बाकी काय कामं नसतात आपली ध्यान करायचं काम असतं बाकीच कारण करिता आपण काहीच नाही आता भूमिका आहे काल्याची कशाची आता पुन्हा कधी येणं होईल सांगता येत नाही तुम्ही आपलं समजून घ्या बरं हा बाबा सांगायचे
ही काल्याची भूमिका आहे इथं, ही आपल्या पुढे मांडलेली आहे. हे देह म्हणजे वरचं खापार आहे पंचतत्वाचं, आज जीव आहे लाही आणि शिव आहे दही. पण लाही हीच फक्त दह्यामध्ये एकरूप व्हायच्या लायकीची आहे. काय म्हटलं मी? लायकीची आहे. आणि त्या लाहीची लायकी बनवली गेली, ती पहिली लायकीची नव्हती. बघावर काला काय म्हणलं म्या? त्या लाहीची लायकी बनवली दह्याशी एकरूप होण्यासाठी. कुणी बनवली ती लाईची लायकी? कुणी बनवली? हा महत्वाचा मुद्दा आहे. तसा हा जीव जो आहे ना, जीव हा लायकीचा नव्हता शिवाशी एकरूप होण्याचा. पण सद्गुरु रूपी आई त्या जीवाची लायकी करते. लायकी कशी करते सांगतो मी तुम्हाला. आम्ही कसं काय करतो ते सांगतो तुम्हाला. पहिला जो तांदूळ होता तो साळीमध्ये होता. कसा होता? साळीमध्ये तांदूळ होता. तेव्हा तो लायकीचा नव्हता, तो 84 लक्ष योनीमध्ये फिरत बसला होता. साळ पेरली की उगवते, है की नाही? आणि साळीतून तांदूळ जर काढला तर, आता पहिली प्रक्रिया आहे साळीतून तांदूळ काढायचा. पहिली प्रक्रिया आहे साधकाला संसारातून वडायचा आहे बाहेर. कशातून वडायचा आहे? आता तो काय साधे सोप्या याच्यातून येत नाही. काय काय येत आहे तुटतात त्यात बरं का? त्याला आमचा इलाज नसतो, नाही का? वरून मुसाळ घ्यायचा बडवायचा बर. ठोका असा टाकायचा आहे की आखा तांदूळ बाहेर आला पाहिजे, तुटला नाही पाहिजे. काय काय तुटत येत काय खरं आहे बाबाचे नका बोलताच बोलतोय तो जात्यात पळून. काय करणार आता आम्ही तरी त्याला? आमचा धंदा तर आम्हाला करावा लागतो ना. तुटला तर तुटला, मग काय करायचं आता त्याला? हा पण बाहेर तर काढला पाहिजे. बाहेर काढता काढता काही तुटत त्यात काही अजूत बाहेर निघत त्यात चांगली गोष्ट आहे. आमच्या इकडं आमची आई काय करते, ते पंचमीला लाया करते ना लाया. आमची मंडळी बी करते आता, पण ती इथे कीर्तनकार असल्यामुळे तिला काय सवडवत नाही. मग मी आईला सांगतो तूच बनव आता, त्यांना बघू दे तिकडं आरडत. मग आई काय करते, आदल्या दिवशी दाणं घेते, दाणं ज्वारी, त्याला पाणी लावते. काय करते? काय करते? तांदळाला पाणी लावावं लागतं. आधी गुडी गुडी द्यावं लागते. भाऊ 84 लक्ष योनी येडा झाला का तू? विचार कर जरा, माळ घाल बाबा. हा जन्म गेला तर पुन्हा नाही. चांगला विचार कर बर का. पाणी लावायचा, पाणी लावला का बांधून ठेवायचा. कोणाचा संग लागून द्यायचा? देणार ठेवा. संग लागून द्यायचा नाही, याच्या संग जाऊ नको बाबा. त्या दारुड्याच्या संग गेला तर प्यायला लागशील पुन्हा. वाईटाच्या संघात जाऊ नको. मग बांधून ठेवायचा गठुड्यात, आपल्या गठुड्यात, संप्रदायाच्या गठुड्यात. सत्संगाला मेळाव्याला निव निव बांधून टाकायचा, दुसऱ्या दिवशी काढायचा. आणि काढल्यावरती चुलीवर आमची आई गमेलं ठेवते. गमेलं ठेवतात कुणी, काय कढई वगैरे कोणाचं काय असेल, पण आमची आई बुडाला असं माती लावते आणि गमेलं ठेवते त्यात चुलीवर. असं गमेलं तापत का नाही त्याला माहीतच नाही पुढं काय करायचं तुला. हा अनुग्रह घेईपर्यंत चल बाबा, चल बाबा. गोडी गोडीत गोडी गोडीत प्रबोध्याने गोडी नाही. मग उचलला असा टाकला गमेल्यात. आता एक लय पुण्यवान होतो बर का, लय पुण्य त्याच. ताड कुणी उडला असत बाहेर लाई होऊन पडलो. बास म्हणला मरण माझे मरू न गे, 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 मरण माझे मरू न गे.
सद्गुरुंनी एकदा सांगितल्या बरोबर मनाचा निश्चय झाला का तुमच्या? झाला का नाही झाला? बाबांनी सांगितल्या बरोबर झाला का नाही झाला? नसल झाला तर मग अजून एक प्रक्रिया आहे. गुळू 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 फडक घेते आई आणि त्याला अशी गुळी कुणाला आणि त्याला ही करते त्याला. हे एक अवलादीच असत, ते पहिले अवलादीच एक, हे अवलादीच एक आणि तिसरी अवलादीच एक असत. ते गुळ गुळ आहे त्याला लाई बनवते बरोबर. तस सद्गुरु इकडे याला लाई बनवतात हळूहळू हळूहळू. एक अशा अवलादीच असत काय, किती गोळला तरी, किती गोळा कुचीर कोणत्या अवलादीच दे त्याला किती दिवस उपदेश करा तो म्हणणार आ माझी बायकोण माझी पोरण माझी गुरण त्या मुंडक्याव पाय द्यावं का काय अंगा असं होत आम्हाला. आता आमच्या इकडे मला म्हणतात हे बाबा ले काढा घेऊ बाबा याच्या नको ह्याच्याकडून अनुग्रज घ्यायला नको नको घेऊ बाबा परते भरा तिकडे मातीत पड कोण असं चाटणारा त्याच्याकडे जा. आम्हाला एक माहिती आहे दगडाचा देव करायचा म्हणला तर चाटून होत नाही आणि चोळून बी होत चोळून होतो का चाटून होतो का मग ठोका टाकाव लागतो. तस आम्हाला माहिती स्वस्वरूपाला साधक न्यायचा म्हणल्या चाटून आणि चोळून जात नाही अजिबात जात नाही मग त्याला ठोकूनच काढावा लागतो. आता ते तसंच राहिलं किती गोळला तरी. आठ वर्ष झालं, नऊ वर्ष झालं, दहा वर्ष झालं, बाबा सांगतोय छे हक्क न तोय छे बाबा सांगतोय छे हक्क न तोय छे तो तसाच राहतो. त्याला कुचीर म्हणते. काय म्हणते? कुचीर. तो जर का कदाचित कोंबडीनी खाल्ला कुणाला कुचीराला अलगद माग येतो अलगद. समजा रानात नेऊन जर पेरला शहाण्णव पिढ्या पाणी घातलं तरी त्याला कोंब म्हणून यायचा नाही. मग तुम्ही कोणत्यात बसताय नेमकं? कोणत्यात बसताय? आणि कोणाला नसल झटका बसत बायाकडे या बघू आपण कसा बसत नाही झटकत. आम्हाला काहीच नाही झालं कसं होईन होईन कस अगदीच लागला नाही तुला खालून तुया फुट्याला तू कशी लाई व्हायची ही लाईची प्रक्रिया बर का. कारण लाही या अधिकारापर्यंत पोचल्याशिवाय आवाज नीट द्या बर का आवाज एक सारखाच राहू द्या असा इथून जरी बोलला तरी आवाज गेला पाहिजे पुढे असं काय पाहिजे. हा काय सांगत होतो मी लाई हा लाही या अधिकाराला पोचला पाहिजे तरच तो दयात एकरूप होतो ध्यानात. काय म्हणलं मी? नाही तरी एकरूप होत नाही. तांदूळ दह्याशी एकरूप होणार नाही किती दिवस हटा. म्हणून जीव असतो तो तांदूळ दशेचा आहे. काय आहे? पहिला तो तांदूळ असतो कशात? साळी. तवा तो जन्म मरण भोगीत असतो. पुढे त्याला तांदळाला काढला कशातून? साळीतून. पण तो तरीही भगवंताशी एकरूप व्हायच्या लायकीचा झाला नाही. फक्त तो अक्षरेच्या लायकीचा झाला. नवरदेवाच्या अंगावटा किते ना का हे असा हो
शुभ मंगल सावधान ए लेट टू आल्याचा हो बरं का बालपण खेळण्यात गेलं तरुणपण पुढाऱ्याच्या मागे बॉम्बा मारण्यात गेलं आता ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करायचा आणि तिथं बोध करायचा तिथंच आंतरपाटाच्या वरून नवरीक बघतो असं त्याला म्हणले थांब जरा आम्हाला मंगलाष्टक बनू दे मग बघ आयुष्यभर त्यांच्या संगत तुमचा पल्ला आहे म्हणलं काय ज्यांनी ज्यांनी त्यांची संगत केली खाली बघ त्यांची अवस्था काय खाली म्हणजे कुठं स्टेजहून खाली बघायचं कुठं बघायचं माकडावानी जणू यांना जेलमध्ये धरून आणल्या आता मा खालची लोक तुम्ही गेले ना कधी लग्नाला गेले स्टेजवर चढायचं ना असं खाली बघायचं अशी बस कुणी केली अवस्था ती पडल्यांनीच ना आंतरपाठ फेटला सुरुवातच झाली आना 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 तिने म्हणायचं आना तांदूळ आना साखर आना शाबुदाणा आना लुगडं आना दागिन आना याने म्हणायचं पैसे नाही पैसे नाही पैसे नाही म्हातारीचं मुंडक म्हातारपणी कसं आलतं बघायचं अस आणि म्हाताऱ्याच ती म्हणते आना 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 पैसे नाही पैसे नाही पैसे पुस्कात पाडलं तिने पार आम्हाला मंगलाष्टक म्हणून मंगलाष्टक अशी आहे आता सा सावधान समयो तरुणपण बालपण गेलं खेळण्यात तरुणपण उदाळण्यात गेलं आता तरी सावध हो आणि सावध होऊन काय कर साधा समी पयसे साधा म्हणजे जोडा समी पयसे म्हणजे तुमच्या जवळच आहे कोण नवरी नाही देव त्याला जोडा वा वादा न करा फलार्ध घटिका वागवाद म्हणजे शब्दाचं वाद घालत बसू संपूर्ण आली असे आयुष्य संपत चाललेलं आहे हृदयातला देव जोडा 24 तास आपल्या वावरात आपण असतो पण पाणी कळतं का आपल्याला त्याला कोण लागतो आणि 24 तास देव आपल्या हृदयात पण आपल्याला समजत त्याच्यासाठी कोण लागतो भावे गुरुचे पदम भुज धरा भावान सद्गुरुचं पदम म्हणजे पाय भुज म्हणजे हाताने धरा चित्ती स्मरा आदरे आदरानं त्या सद्गुरुचं पाय चित्तामध्ये स्मरण करा दो पक्षी कुलदैवता वधू वरा दोघांना वधू आणि दोघांना उपदेश पण करतय का कोण तस लग्नात बी नाही सगळी का उपदेश केला पण जुळलं आणि अक्षदा टाकल्या शुभ मंगल असा रे बाबा म्हणायचे बाबा बिजेस टाय मला बहीण ती आणि ती बहीण त्याला असा कुकू लावायची आणि कुकू लावायची आणि त्याच्यावर काय चिटकावती त्याला काय म्हणती हे भाऊराया जख पडया असा हो पण भावाला कळाला काय म्हणे ती बहीण आणि बहिणीला कळाला काय ती तिच्या त्वर्यात आणि हे याच्या त्वर्यात काय चाललंय काय तांदळासारखा हो काय शेवटी मेल्या बाबा वटीला बांधून देतात काय असा वे मुडद्या आणि जर का असं नाही झालं गोट्यानी झांतो तुला गोट आणतात ना पाच पाच तुमच्या इकडे आणतात का ही सवा दिल्या कोण पुढं ही सवा मेल्या का मरायच्या आधी तुमच्या इकडे कधी देत्या मेले वा मेले जेवाय देवा त्याला पंच पकवान अरे आई सवा जिवंत पण आता आणि शिंतीने पावलो हे मेल्या विसावा विसावा मिळेल पण कधी मिळेल सद्गुरूच्या कृपेनं जीव लाही पदाला आला कुठं आला हा जागा सोडायची नाही बरं का पुन्हा जागे व्यायचं आपल्याला गंमत झाली अशी आपल्या घरात मीठ असत ना मीठ मीठ हे पहिलं समुद्र होत काय होत समुद्र होत काय झालं एक दिवस त्या समुद्राला भरती आली भरती आल्यावर बरस पाणी वर गेलं आहे की नाही
वर गेलं, आता वर गेल्याच्या नंतर काही हळ खांदलेली होती. काय खांदलेलं होत? हळ खांदलेली होती, त्याला खाचर म्हणतात. काय म्हणतात? त्यात पाणी गेलं आणि ओटी लागल्या पाणी बाकीचं खाली गेलं, पण खाचरात जे गुतून राहिलं त्याचा सूर्यप्रकाशाशी संयोग आला, त्याचं काय झालं? मीठ झालं. समुद्रापासून येगळं दिसायला लागलं. मग त्याला पोत्यात भरलं. कशात? बस म्हणला तशी काहीतरी निवारा मिळाला. कोण म्हणतय? पुन्हा घरी आल्या, दुकानात नेलं, 5 रुपये किलो भाव झाला त्याचा. किती? हो म्हणला भावाला गाड्या आपल्याला आता. कोण म्हणतय? हा घरी नेलं, काचच्या बरणीत ठेवलं. वा 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 म्हणला, आता काचची बंगला मिळाला राहायला. थांब जरा थांब, कुठं जातोयस तू? लय आई चालली ना माणसाच्या जन्मा. चलून दे पुढं लय घोटाळा मोठा होतो. पाठ उठली आई, तिने काढला बाहेर त्याला. कुणाला? हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याच्यात याला टाकला आणि जीच काय रगडा हाणला लोलरनी वरून बोंबलाय लागला. संसार दुःखामूळ संसार कधी मिरचीत रगाडल्या, रगाडला आणि भाजीत टाकला. कशात टाकला? भाजी खाल्ली. भाजी काय झाली? खाल्ली. दुसऱ्या दिवशी रानात त्याच झालं खत. काय झालं? खत झालं. खत घुसलं बाजरीत. कशात घुसलं? त्याची झाली बाजरी. बाजरी पुन्हा दळली गिरणीत देऊन, गिरणीत दळली पुन्हा भाकरी केल्या, पुन्हा खाल्ल्या, पुन्हा जाऊन पडलं रानात. रानात पडल्या ते घुसलं कशात? खत झालं त्याच. ते घुसलं ज्वारी. पुन्हा ज्वारीतून गिरणीत, गिरणीतून पुन्हा खाल्ला. पुन्हा पुन्हा घुसला पालकात. एक एक योनी चलून दे राडा. आणि कशामुळं? विसरले विसरल्यामुळे ना. मिठाचा घोटाळा कशाने झाला? विसरला. कशाला? स्वरूपाला.
त्याचं स्वरूप काय आहे? समुद्र, समुद्र आहे पण ईश्वरला, कशाला? समुद्र. आणि आपलं स्वरूप काय आहे? सद्गुरुने दाखवलेलं नाम प्रबोधाच, ते आपलं स्वरूप आहे, त्याला ईश्वरल्या. आमच्या इकडे लिंगित ते पण त्यात गुरु म्हणजे तत्व आहे, तत्व काय म्हणजे मला. हा तुमच्याकडे काय म्हणते? गुरु म्हणजे तत्व का देह? तुमच्या इकडे काय तत्व? बघा बरं का माग सरता नाही सरणार ना. बायको म्हणजे देह का तत्व? सांगा, बायको म्हणजे का देह का तत्व? जर बायको म्हणजे तत्व आहे तर तुम्हाला सांभाळायची तुकडं घालायची गरज काय? तत्वालाच पूर झाली पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला पटतंय का? अरे बायको म्हणजे देह का तत्व? जर तत्व आहे तर मग पोर कुणाला होत्यात? तत्वाला का बायकोला? मग तत्वच घेऊन जाऊन संसार करावा. तुमच्या नाही अजून बी लक्षात आलं? सोनं आतलं का बाहेरलं? अरे सोनं आतून बाहेरून सोनच, आणि गुरु आतून बाहेरून परब्रह्मच. गुरु साक्षात परब्रह्म. ते तत्व नाही, ते आतून बाहेरून तत्वच आहे. कळलं आता तुम्हाला? नाही समजलं ना अजून जाऊन बसा आणि समजून घ्या म्हणजे कळलं. अरे तो देह नसता तर तुम्हाला का डोंबलं समजलं असतं का? ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपद. म्हणता की नाही? मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. मग गुरु देह का तत्व? बघा आता अजून नसलं समजलं तर कीर्तन झालं मायाकडे या, तुमच्या खोपडीत बसून देतो. विठाला सोनं जसं आत बाहेरून सोनं असतं, तसं सद्गुरूची मूर्ती आत बाहेरून ब्रह्मच असते. तिच्यात आतला आणि बाहेरला असं काही नसतं, जसं सोन्यात आतला आणि बाहेरला नसतं. चंदन आतून बाहेरून जसा चंदनच असतो, तसं सद्गुरु आतून बाहेरून हे सद्गुरूच असतात. सद्गुरूत सगुण निर्गुण हा भेद करता येत नाही. आता याच्यात आणखीन काय प्रश्न असला तर मग मला कीर्तन झाल्यावर भेटा. तर कुठवर आलो होतो आपण? ईश्वरला, कशाला ईश्वरला? स्वरूपाला ईश्वरला. आणि काय झाला त्याचा? 84 लक्षयोनीचा कुटाणा झाला. तसं आपण स्वरूपाला विसरलो, 84 लक्षयोनी फिरलो, आता माऊली भेटली. आता कोण भेटले? आता सद्गुरु माऊली भेटली. आता काय? सद्गुरु माऊली भेटली. आणि सद्गुरु माऊली भेटणं म्हणजे काय माहित आहे? त्याला पुण्य लागत. काय लागत? कोण पुण्य त्यांचा हो होईल सेवक, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. Oh,
सेवक माऊली ज्ञानोबाराय सद्गुरूची सेवा कराय सांगतात कशी कराय सांगतात सद्गुरूंनी पान खाल्लं तर आपल्या हातामध्ये ओंजळ करावी त्यांना थुकण्यासाठी काय समजता तुम्ही परमार्थ म्हणजे बाची पेंडी आपल्या लगे तुमच्या हातात देऊन टाकाय सगळं त्याची ही परीक्षा आहे परीक्षा घेतल्याशिवाय नाही डोळा देवा लागला तवा बोध मिळला ज्ञानात आहे तुमच्या डोक्यात येत आहे तुमच्या काय द्यावा लागलं तवा बोध मिळला आपण देतो का आपण त्यांच्या पुढे जाऊन ज्ञानाच्या गप्पा झोडाय सुरुवात करतो ए थांब तू जरा त्यांच्या पुढे जाऊन बाबा असन बाबा तसन बाबा फलान थांब फक्त ऐकायचं काम कर पुढचं बोलू नको आम्हाला माहित नाही का ते कुठं बोलावा ही तरी कळते का जिथं बोलायचं तिथं बोलावा जिथं ऐकायचं तिथं ऐकावा कारण जागा आहेत त्या जिथं सेवा करायची तिथं सेवा करावा आमच्या इकडे मी बरंच पेव फुटलो होतं म्हणले तत्वगुरु असतं या नाम गुरु असतं या नाम देणाऱ्याला काही किंमत नसते या असं म्हणित होते बरं का परिचले मी सगळं म्हणणं त्यांचं खोडून काढलं कारण गुरु परंपरा जी आहे मालिका जी आहे ही कशी आहे ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सकायनंद शांतामय ही तत्वाची आहे का शरीरांची आहे तत्वासहित शरीराची आहे लक्षात घ्या तुम्ही जर देहच नसता तर नामाचा बोध तुम्हाला कुणी कुठून केला असता कुठून केला असता आता आमचा देहच नसता तर तोंडाने हे कीर्तन आम्ही सांगू शकलो असतो का मग तत्व कीर्तन करतं का तत्वामुळे होतं पण तत्व नाही करत म्हणून सद्गुरु समजून घेतलं पाहिजे आता पुढची भूमिका आहे काल याची आता कसली भूमिका आहे आता जीव हा कुठवर आलाय आणि त्याला कुणी आणलाय लाही पर्यंत आला कुणी आणला आता देहरूपी गुरु नसता तर आणता आला असता का आता इथं तुमचे सद्गुरु जर नसते तर तुम्ही इथं आला असता का फक्त थोडा विचार करायचा बरं का अरे बाबा हो जीवाला शिवापर्यंत न्यायचं म्हटलं की वासनेमध्ये पंचविषयात षडविकारात भरभटलेला जीव बाहेर काढण्यासाठी देहरूपी सद्गुरु सहित तत्वरूपी सद्गुरूची गरज आहे तेव्हा ते साध्य होतं नाही तर तसं होत नाही आणि मग सद्गुरुने काय केलं माझ्या गुरुने मज लागबाई दिले एकांत ज्ञानाचा मग लागिला काय काय सांगितलं मी पहिल्या प्रथम हे सांगितलं का तुम्हीच देव आहात बरोबर तुम्हीच देव आहात ही भूमिका आहे परमार्थाची बरोबर की नाही आणि त्याच्या संबंधाने परमार्थ आहे जस काकडा असेल कशाच्या संबंधाने आहे काल्याच्या संबंधाने शेवट काय असतो काकडा कशाच्या संबंधाने काल्याच्या संबंधाने गाथा भजन कशाच्या संबंधाने काल्याच्या संबंधाने प्रवचन कोणाच्या संबंधाने हरिपाठ कशाच्या संबंधाने कीर्तन कशाच्या संबंधाने काल्याच्या मेळावा कशाच्या संबंधाने काल्याच्या आणि कालाच नाही झाला तर निस्ताच काकडा म्हणू म्हणू वाकडा झाला काला नाही झाला अभंग म्हणू म्हणू दा दा चालीला उभे हजार झाला काही जुळलं नाही राग आळावतो नानान काय गातो तेच कळे
वर्य करून या तोंड बोंबा मारी तो प्रचंड बोंबा मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे। काल्याच्या संबंधाने हे सगळं आहे। आणि जर कालाच नाही झाला तर तुमच्या काकड्याला चव नाही, तुमच्या प्रवचनाला चव नाही, तुमच्या कीर्तनाला चव नाही, तुमच्या हरिपटाला चव कशालाच चव नाही। वऱ्हाड आलं, पंचपक्वान्न केलं, मंत्री आले, संत्री आले, सगळे आले, मांडव टाकलेला आहे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं आहे, कुणाच्या संबंधाने आहे ते? नवरा नवरीच्या। कुणाच्या संबंधाने आहे? आणि नवरा नवरी जर नसतील तर? त्या वरबापाला विचारलं नवरीच्या, जावाय बापू काय करतात म्हणले, तो अजून बघायचा आहे। तुमचं कसं काय? तुमच्या इकडं कसं काय? ज्याच्या संबंधाने यहाशे यहातक परमार्थ चाललाय तो देव अजून बघायचा आहे, असं आहे का? ककळलंय सगळं, चलू का पुढं? हा कळलंय असं धरून चलू, नाही कळलं तर कीर्तन झाल्या विचार आलं ध्यानात, मग सांगल तुम्हाला आपलं हळूहळू। मला जे काय मी काय आता मी असं काय ज्ञानी वगैरे नाही, मी बाबांनी सांगितलं का नाही तीच ऐकलं आणि तीच ध्यानात ठेवली आणि तीच तुम्हाला सांगतोय। आपल्या पदरचं काही सांगत नाही, पदरचं आहे तरी काय सांगायसारखं? पदरचं मला एक बायको आहे, दोन पोरं आहेत, देवाळ बांधले बाबाचं मोठं देवाळ आहे, त्याच्यात 70-80 पोरं शिकत्यात मस्तपैकी। ही पदरचं हे जे भांडवल आहे ते आमच्या बाबाचं। हा तर आता काय करायचं आपल्याला? कशाच्या संबंधाने हे सगळं आहे? काल्याच्या संबंधाने। आता काला कुणाचा होतो? तू का म्हणे देवा भक्ताचा संग, तू का म्हणे देवा भक्ताचा संग, तू का म्हणे भक्त आणि तिसरा नाम, बरोबर। भक्त म्हणजे जीव, देव म्हणजे शिव, आणि या दोघांना एकत्र करणार काय आहे? नाम। ते सद्गुरू देतात। लक्षात आलं तुमच्या? कालागरती संत काला करती। काला करायची ताकद कुणाची आहे? संतांची आहे। काला तीन प्रकारे केला जातो, तीन प्रकारे काला आहे। एक भावानी काला केला जातो, दुसरा ज्ञानानी काला केला जातो, आणि तिसरा योगानी काला केला जातो। काय काय सांगितलं? भावानी, दुसरं
ज्ञानानी आणि तिसरं हा योग समाधी भाव समाधी ज्ञान समाधी समाधी नाव काला कळला जा। आता तुमची पहिले तर काय पाव लागतं माहिती का, शे कोणत्या साच्यात बसते, ज्याला ज्ञानानी समाधी द्यायची तो त्या साच्यात बसणारा असावा, ज्याला भावानी समाधी द्यायची तो त्या साच्यात बसणारा असावा, आणि ज्याला योगानी समाधी द्यायची तो त्या साच्यात बसणारा असावा। हा अधिकार कोण पाहतो, सद्गुरु पाहतात बरं का, आणि तुमच्या माझ्या भाषेत सगुण सद्गुरु पाहतात, कोण पाहतात, हा हे सगुण सद्गुरु पाहतात। तत्व नाही, तत्व पाहू शकत नाही म्हणून तर त्यांनी शुभख्यात तर्क लावलं, तुमच्या नाही डोक्यात बसलं मग तेच बघणार होता तर कायला म्हणला ही शुभख्यात तर्क जा नामदेवाला म्हणलं का नाही नाम्या मी नाही तुला मोक्ष देऊ शकत, मग आवंड्या नागनाथाला जा, कोण म्हणते तत्व कोण म्हणते, हा देणार ठेवायचं। आता ह्याचा अधिकार पाहिला जातो, उग कुणाचं कुणाला इंजेक्शन हाणून जुळणार नाही। हा आमच्या इकडे एक डॉक्टर होता, दोन पेशंट गेली त्याच्याकडे, एका बायाचं 9 महिने 9 दिवस भरलं होतं पण तिला तास 2 तासांनी एक कळ यायची, ती बी गेली डॉक्टरकडे, आणि एकाला जुलाबानी सारख्याच कळा यायच्या पोटात, ते बी गेले डॉक्टरकडे। आता डॉक्टरनी दोघांना तपासलं आणि डॉक्टरनी दोघांना तपासल्या, 2 इंजेक्शन भरली, पण डॉक्टरला पुढची पेशंट होती म्हणून त्यांनी कंपाऊंडरला सांगितलं की त्या पडेल्या खोलीमध्ये 2 पेशंट झोपलेले आहेत, हे इंजेक्शन आहे त्या बाईला दे आणि हे इंजेक्शन आहे त्या गड्याला दे। कुणाला सांगितलं, कंपाऊंडर अर्धवट असते ना, आमच्या हाताखाली काय कंपाऊंडर असते, तिला तर बाबाला काय कळते, मीच तर सगळं केलं बाबाला काय कळत, बाबा फक्त नावाला बसलाय का देव, मीच करतो सगळं, हा कर बाबा काय हरकत। ते गेलं इंजेक्शन घेऊन पण त्याच्या तिथवर जास्त वर लक्षात राहिलं नाही, त्याला म्हणलं हे कुणाला आणि हे कुणाला बरं, त्यांनी कळा यायचं इंजेक्शन माणसाला दिलं आणि कळा बंद व्हायचं इंजेक्शन बाईला दिलं, तिला एखादी कळी येत होती का ती बंदच झाली, आणि याला बाईच कळा येत होत्या का, याला इतक्या कळा यायला लागल्या की डांबरी लोळायला लागलं। अवघड आहे बा, आमचा श्रीपाद बाबाले परफेक्ट डॉक्टर आहे, कोणाला कोणता डोस आणायचा ना दणक्याच त्याला गुडच आला पाहिजे। आता हे कंपाऊंडर जरा थोडीशी गडबड करीत आणि गंमत अशी झाली, डॉक्टर पळू पळू गेला अरे म्हणला काय केलं तू, म्हणला मला ध्यानातच राहिलेलं आहे, म्हणला तस अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा दावीला मार्ग। कदाचित एखाद्या ताईला आम्ही असं सांगू शकतो की घरातल्या देवांची पूजा कर, याचा अर्थ असं समजायचं नाही का बाबा द्वैतीय, ते त्याला अद्वैताकडे नेण्याचा मार्ग आहे लक्षात घ्या। एखाद्याला आम्ही असं सांगू शकतो का तू घरातल्या देवांची पूजा कर आईबापाच्या पाया पड, याचा अर्थ असा समजायचा नाही का बाबा द्वैत करतोय, त्याला अद्वैताकडे नेण्याचा तो मार्ग आहे। निर्गुणाचे भेटी आलो सगुणा, निर्गुण तत्व समजण्यासाठी सगुण सद्गुरु समजावा लागतो ध्यानात घ्या, आणि सगुण सद्गुरु निर्गुण तत्वाची भेट घालून देतात, तवा निर्गुण तत्व कळलं मग सगुणाला काय लाथ हाणीता का, आता हाणता का सगुणाला, खांद्या बांधलं त्याला, कडव घेतलं त्याला, लाथा आणिता हा ना, कसं जात आहे बघो, सेवा करा, काय करा सेवा करा, काय मिळेल ती सेवा सद्गुरूची करा, सद्गुरूच्या अंगणामध्ये झाले गा बाई मी ये, 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 झाले गा बाई मी ये।
सांगा मला आपण हा इंजेक्शन दिलं आता मागच दिला डोस त्याचा आता पुढे येऊ आता गंमत अशी आहे कोणत्या पुण्याईनं असा सद्गुरू आम्हाला प्राप्त होईल इथवर आलतो आपण की जो सद्गुरू आमचं द्वैत संपवून टाकेल काय संपवून टाकेल द्वैत आणि आपण सर्वजण तेवढं पुण्य घेऊन आलेलो आहोत या मांडवात जेवढी बसलेली आहेत ना आता सध्या हे पुण्य घेऊन आलेली मंडळी आहे गोकुळामध्ये जेवढी गेलती ना तेवढी आधीचेच ऋषीमुनी होते ती भगवंताला विनंती केली आमचं काय बघा का नाही ते म्हणले गोकुळात येणार आहे तवा तिथं या सगळे जन्माला मग कुणी गायी झालं कुणी वासरं झालं कुणी गोपाळ झालं कुणी गवळणी झालं कुणी दगड झालं कुणी झाड झालं कुणी पक्षी झालं असे सगळे ऋषीमुनी आणि वेदांच्या ऋचा त्या गोकुळामध्ये पुण्यवान होत्या त्या तुम्ही आम्ही सुद्धा काल्याचे अधिकारी आहोत कशाचे काल्याचे अधिकारी आता बरेच लोक म्हणतात गोकुळात लय मोठ्या मोठ्या लिल्या केल्या देवानी गोकुळात मी म्हणतो फक्त कालाच केला दुसरं काहीच नाही केलं कुणाकुणाचा काला केला गवळणीचा काला केला आणि शेवटी गोपाळांचा काला केला दुसरं केलंच काय तिथं आणि हे काला करण्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही केल्या त्याला लिला असं म्हणतात काय म्हणतात लिला असं म्हणतात आता पहिल्या प्रथम गेल्या गेल्या लिला केलेली आहे देवाने दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळेजण गवळणी झालं गोपाळ झालं आणि गोकुळामध्ये गेलं आणि भगवान परमात्म्याने दिलेल्या शब्दानुसार गोकुळामध्ये जन्म घेतलेला आहे ते पहिलं तुम्हाला सगळी टोरी माहीत आहे मी काय सांगाय मोकळा नाही मी फक्त काय केलं ही सांगणार आहे कारण तिथं असं म्हटलेलं आहे चरी इत्र ते उच्चार एवढंच सांगणार आहे मी बथुरेत काय केलं हे सांगणार नाही म्हणजे ते वेड्या तुटल्या दुनियादारी टोपली उचलली ते वेड्या तुटल्या आणि ते तसलं काय सांगणार नाही ते गोकुळ केलंय त्यांनी मथुरेत मग गोकुळात काय संबंधित हो का मी गोकुळात काय केलं ते सांगणार गोकुळात आलं आणि गोकुळात आलं गवळणीला कळलं सगळ्या जसं तुम्हाला कळलं ना आज काल्याचं कीर्तन आहे तुम्ही कसा काय नटून खटून आल्या का नाही सगळ्या आल्या का नाही काल्याला तसं त्या गवळणी सुद्धा आणि त्यांना कळलं ही बाकीच्या गवळणी आल्या अगं राधे कळलं का तुला म्हणलं काय आपल्याला म्हणला होता ना येतो गोकुळात तो आलाय गवळण त्यांच्या नटण्याने देव सुद्धा घायाळ व्हायचा काय व्हायचा घायाळ व्हायचा देव एवढ्या नटायच्या कशा कंपालिका डोळ्यात Oh
काजळाच्या जागेवर काजळ लावले, लुगडे भी बरोबर नेसले, असं नव्हतं गवळणीच, असं होत का? नाकात बुगडी डोईवर लुगडी, लुगडं कुठं? डोईवर, तुम्ही म्हणता काय बोलता महाराज? असं झाल्यावर देव प्रसन्न होत नाही. नाकात बुगडी डोईवर लुगडी, दंडा टपईन जन भरी रे, कंपाळी काजळ डोळ्यात कुंकू, हळदीने मळवट भरी रे, गाईची वासरे म्हशीला सोडली, बैलाची धार कशी काढू रे. आणि सगळं कुणामुळे झालं? एकाच्या नारधनी पूर्ण कृपेने. एकनाथ महाराज म्हणतात माझ्या सद्गुरूच्या पूर्ण कृपेनं ही अवस्था होती. आपल्याला झाली का? नाही झाली तर म्हणायचं पूर्ण कृपा नाही झाली, अजून सेवा करावं लागेल. आणि झाली तर म्हणायचं मग पूर्ण कृपा झाली. आणि अशी पूर्ण कृपा झालेली गवळण यशोदेच्या घरी गेली. कुणाला बघायला? असं झालेली बरं का? तुमच्यासारखी नाही, तिला असं झालंय ती. आणि देवानी बघितलं पाळण्यातून कुणाकड बघितलं सगळ्या गवळणी, पण करंट लागला इकीलाच. जी अशी झालेली होती का? हा झाले असा जिचा भाव झाला होता ना, कसा काही आईशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे असं व्हावा बाबा मला पाहिजे का? नाही वेडा झालो 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 म्हणजे काय? आम्ही लग्न बिग्न करू बर का, पण ती पोट नाही आलं बाई. आणि लग्न काय आलं असत? नाही गुजरात पर्यंत कशाला गाडा गेली का? कशासाठी? देवा पांडुरंगा तुझ रे लय वार्य करीन, पण मला लेकरू बाळ होऊन दे, पोटाला काहीतरी कुत्र बांधार दे.
आणि ती काय म्हणते लग्न करीन बाय तुमच्या संग पण ती पोट नाही आलं पाय तिने ही चित्र दिसत अरे ही चित्र तुमच्या महाराजांना कीर्तन नाही जोरात सांगत बरं का आणि आम्हाला सगळं पटत पण ती तसलं नाही पटत अरे त्याच्यासाठी तर हे सगळं बाजारे अरे कुठा ना कायसाठी चाललाय तू कशासाठी चाललाय हे पीएटी कायसाठी पकवान कायसाठी मी सांगितलं ना मग अशी काकडा गाथा हरिपाठ कीर्तन प्रवचन कशासाठी आहे काल्यासाठी बरोबर आहे की नाही तस मंडप नवरा वाजंत्री हळद साखरपुडा अमक धमक हे सगळं झालं पण पोरग झालं नाही तर काय उपयोग आहे का भूत पुत्र हो का नाही हो आणि अशी गवळण गेली कुठ काय नटली बघा डोळ्यात कुकू लावलं या डोळ्यात कपाळाला काजळ लावलं गेली आणि भगवंतानी पाहिलं असं जाऊन बघा कधी बरेच लोक म्हणतात बर का आता तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचे भूत मोठे तिथं भूत आहे म्हणते तुम्हाला दिसलं का कधी तुम्हाला लागलं का कधी तुम्ही पंढरपूरला गेलता का लागलं का नाही भूत बया म्हणले आम्ही तसून तसंच माघारी आलो मेली तुला लागलंच नाही ते भूत लागायसाठी काहीतरी गोडदाड न्यावं लागत मग ते भूत वड्यात लागत कुठं लागत सपाटीला नाही एकांतात कुठं एकांत कुठं असतो वड्यात भूत कुठं लागत वड्यात पंढरीचं भूत कुठं लागत वड्यात म्हणजे एकांतात नाही कळलं अजून कळलं तर बरं आणि संघ लागत तेलकाट मेलकाट म्हणजे भाव लागतो काय लागतो हा माझ्या संघ या किड आलो होत असं पंढरीकडे बघायचं आणि पडायचं लोक म्हणले बाबा याला कशाला घेतला अरे म्हणलं हाच खरा वारकरी आपण कोरडेच येत म्हणलं आपण कसे हे तर खरा वारकरी आहे अरे पंढरपूर कडक बघितल्या बरोबर त्याचा भाव असा होतोय काही सांगू तुम्हाला अरे हा खरा वारकरी आ
आत बसे बाहेर बसे आणि या भूताने लावी दे पिसे भूत जबर मोठे गा बाई भूत जबर मोठे गा बाई जबर मोठे गा बाई भूत जबर मोठे गा बाई भूत जबर मोठे गा अशी गवळण गेली आता पंढरपूरला जाताना माघारी येतो तुम्हाला काय लागायचं भूतपणा भूत लागायचं असेल तर गुरु बरोबर जावं लागतं पंढरपूरला कोणा बरोबर शेजारणी बरं नाही केलं ग भया 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 गुटीची शेजारी लेच खतरनाक बरं का अशी शेजारी काय सांगू तुम्हाला शेजारणी बर नाही केलं ग पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया कोणची पंढरी कोणची आळंदी कळलीच नाही आजपर्यंत येड घालू घालू बेजार झाली नाही जुळल अशी व्हावं लागत आणि अशी गवळण गेली देवाकडे गेली देवाने पाळण्यातून बघितलं आणि बघितल्या बरोबर या तिकुळ माझे गेले भगवंताने पाहिलं तिच्याकड आणि त्याने पाहिलं भगवंताकड तिचा अनुभव सांगते या ती कुळ माझे गेले हरपोनी या दह्यामध्ये टाकलेली लाही अनुभव सांगते दोन तासांनी काय मी लाही लाही राहिले नाही मग दही झाले माझं याती संपलं माझं कुळ संपलं हरपून गेलं कुणा बरोबर दह्या बरोबर आणि मी कोण झाले दहीच झाले आणि गवळण अनुभव सांगती त्या काळ्यांनी माझ्याकडे बघितलं काय अबना सारी खे करी तिता काळ अबना सारी खे करी तिता काळ
ताकत आहे। तीन प्रकारे कृपा करतात सद्गुरु सुद्धा, एक नाम कृपा, एक स्पर्श कृपा, काय काय म्हटलं मी, एक नाम कृपा, एक स्पर्श कृपा आणि एक कृपा दृष्टी। सद्गुरु कडे या तीन गोष्टी आहेत, पात्र व्हावं लागतं फक्त। काय व्हावं लागतं? पात्रता महत्वाची आहे। तुम्ही पात्र होत नाही तर तुमच्या कोणची कृपा होऊ शकत नाही। तुम्ही लय ज्ञानाच्या का पाहिजे असतात तर अजिबातच नाही। गवळण फक्त गेली अशी रंगून गेली गवळण, आणि भगवान परमात्म्यानं खेचून घेतलं तिचं मी पण। काय केलं? माझे मी पण झाला हरी, ध्यानी द्याता पंढरी राया, चित्ता सहित पलटे काया, तिथे बोला कैसावरी, माझे मी पण झाला हरी। काय म्हणले मी? माझे मी पण झाला हरी। त्या भगवान परमात्म्यानं त्या गवळणीचं चित्त हरण केलं। काय हरण केलं? हरी रे माझे हरील चित्त, हे हरी रे माझे हरील चित्त, हरी रे माझे हरील चित्त, हरी रे माझे हरील चित्त, माझे हरील चित्त, हरी रे माझे हरील चित्त, हरी रे माझे हरील चित्त, हरी रे माझे हरील चित्त। हरी रे माझे हरी रे। आणि चित्तची एक व्यवहारशी गोष्ट आहे की चित्त प्रवृत्त झालं की जन्म मरण, आणि चित्त निवृत्त झालं का जन्म मरणाचा लोप। कळलं आता तुम्हाला? आणि हरिने काय हरलं? आणि ज्या वेळेस चित्त हरलं त्या हरिनं, त्यावेळेस गवळण स्वतःच स्वत्व विसरली, जीवपणा विसरली आणि ती शिव झाली। काय झाली? ज्या वेळेस सद्गुरुनं प्रबोध आपल्याला दिला त्यावेळेस मी माझ मी पण जीव पण विसरले आणि मी शिवपणाला प्राप्त झाले, ही प्रबोधाची ताकद आहे। दयामध्ये ज्या वेळेस कुणीतरी लायाला दयात टाकलं त्यावेळेस लाई लाई पण विसरली, मी तांदळाची झाली हे विसरून ती दयाशी एक रूप झाली, ती दही झाली। आणि हीच प्रक्रिया सद्गुरुनं साधकाच्या जीवनामध्ये केली। तो जीव जीवन राहता शिव झाला, मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मि, अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी महावाक्याचा बोध केला। त म्हणजे तो, त्व म्हणजे तू, आशी म्हणजे आहे ते ब्रह्म, जे जगदादिक विश्राम धाम, जे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे, तेच तू आहे शिष्या, हा बोध ध्यानात ठेव आणि त्या बोधाशी तद्रूप होऊन जा, म्हणजे तू जन्म मरणाच्या पलीकडे स्वस्वरूपामध्ये एक होश। आणि हा बोध जर विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी, नटली कृष्ण झाली। काय झाली? कृष्ण झाली, कृष्ण 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 कृष्ण, राधे राधे गा राधे राधे, राधे राधे गा राधे।
Yeah.
बसा खाली बसा शिडाव पाय मोकळे करून घेतले तुमच्या इकडे लय पाळीगडी येतो रे आमच्या इकडे काय रे आमच्या इकडे फार डाचार लोक तुमच्या इकडे हे तरणी गँग साईड मातरी करतात अस हा आनंद घेता घेता गवळणी भगवंताशी तद्रूप झाल्या दुसरी गवळण म्हणायला लागली अगर आधे मला त्या काळ्याने बघितलं आणि त्याच्या स्वरूपाला घेऊन गेलं आता तू किती जरी म्हणली ना तू राधा आहे तू राधा आहे तू राधा आहे नाही मी राधा नाही मग मी वासुदेव तत्व कळो
विचारिता ठाऊक आहे सौभाग्य संता नाही दुजा अनिक मागुता गा। आता मी वासुदेव आणि मला तुम्ही किती जरी सांगितलं ना राधा आहे तरी मी म्हणणार काय अभंगाच दुसरं आता कैसे जाऊ कैरा किती ओशी कबाले ओ माझा बरो बेडा किती ओशी कबाले माझा बरो बेडा कबाले दह्याशी एक रूप झालेल्या लाहीला तुम्ही कशाही प्रकारे बाजूला काढू शकत नाही। कितीही काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी तिचं वेगळेपण तुम्हाला सिद्ध करता येऊ शकत नाही। तद्वत सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरूच्या बोधानं स्वस्वरूपी एक झालेला ब्रह्म तत्वाशी एक झालेला सच्चिदानंद स्वरूपाला गेलेल्या साधकाला तुम्ही भगवंतापासून वेगळं करू शकत नाही कशाचही प्रलोभन दाखवून। आणि कशाच्याही प्रलोभनानं तो भगवंतापासून वेगळा होऊ शकत नाही। राधेला न्यायला अनया आणि अनयाची आई म्हणजे राधेची सासू आल्या। राधे अग पोरांकड बघा अशी काही येड्यावानी करीत अशी जर येडी झाली तर तुझा संसार झुरीला मिळेल। पोरांच्याकड बघ नवऱ्याकड बघ आनया विनंती करतोय सासू विनंती करते पण ती राधा मात्र त्या स्वरूपापासून बाजूला होऊ शकत नाही। मला त्या भगवंताच्या रूपानं अशी मोहिनी घातली। कशी मोहिनी घातली गुरुन मला वेडच गेलं या भरून। आता या संसाराचं काही देणं घेणं नाही अशी ती बासरी माझ्या सद्गुरून माझ्या हृदयामध्ये वाजवली। कशी वाजवली मुरली नवे केवळ बाण तिने हरला माझा प्राण प्रपंच केला दाना दिन मी घर धंदा विसरले आरसावळिया माझा प्राण।
संत रामदास बाबांची जय। माझ्या बाबाची गवळणी आम्ही कीर्तन ऐकतो रामदास बाबाचं नाही गवळण असायची। हा दुडीवर दुडी गवळणी साते निघाली गवळणी रामदास बाबांच्या त्या आनंद आमच्या इकडे असा मांडवणीचा हालायचा आळंदीला आम्ही रावरीला एक असायचे रावरीला बी मेळावा चांगला मोठा होतो आम्ही यायचो लहानपणी म्हणजे मी 19 वर्षाचा होतो त्यावेळेस अनुग्रह घेतला तेव्हा 19 वर्षाचा तेव्हा मी अनुग्रह घेतला मला काय कीर्तन प्रवचन तर ते बाबांनी शिकवलं म्हणायचं काय असं कुठे शिकायला वगैरे नोकरी करून मी बाबांचं कार्य केलं आमच्या भागामध्ये अवघड असतं बरं का आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली वाजली का बाबा म्हणायची वाजली का मुरली तुमची का बंद पडली बोळ मोकळी करा बोळ मोकळी करा तुम्हाला नाही कळायची ही भाषा म्हणले मुरली का वाजायची म्हणले ती आतून पोकाळ होती म्हणून वाजायची तुम्ही आतून बरी आहे म्हणून वाजत नाही बाकी काही नाही सगळे आले समजून सांगायला राधे असं करू नको सासू म्हणली घरी चल तुला पैठणी चालू आणि नवरा म्हणला तुला काय सांगायचे राणी हार करीन आमक करीन धमक करीन राधा म्हणली आता त्या भौतिकामध्ये मला काय आनंद राहिला त्या भौतिक सुखामध्ये आता आनंद राहिला नाही कारण मी अद्वैत आनंद सच्चित आनंद आणि ते स्वरूप भोगलेलं आहे आता मला तसल्या आनंदाची गरज नाही अस्त भोग भोग माते नाही माते नाही चाळ मला सोनं नको मला नाणं नको मला वेगवेगळे पदार्थ खायला त्याच्यातही काही रुची नाही वैराग्य संपन्न असं माझं चित्त झालेलं आहे मन झालेलं आहे कारण त्या सच्चितानंद स्वरूपाशी म्हणजे मला एक सांगायची गोष्ट अशी वरिष्ठ भोग प्राप्त झाला असता कनिष्ठ भोगाविषयीची निरिच्छता निर्माण होती काय म्हटलं मी
वरिष्ठ भोग प्राप्त झाला असता कनिष्ठ भोगाची विषयीची निरीक्षता मनात होते. तस सचिता आनंद स्वरूप त्या भगवान परमात्म्याच्या संतीनं त्या गवळणी न भोगलेलं असल्यामुळं ती भौतिक सुखावर तिचं वैराग्य निर्माण झालं. तिला सोनं नाणं वगैरे याच्यात काही इंटरेस्ट राहिला नाही. मग फक्त एकच देव माझा मी देवाच. आता वेळ नाही आपली का. देव माझा मी देवा हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवा. सद्गुरु पशी जाऊन बसावं, सद्गुरु माऊलीच्या समोर बसावं. बाबा काही आईशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. माझं चित्त झुरतय बाबा, त्या गवळणीची जशी अवस्था झाली तशी माझी झाली पाहिजे. आपल्या सद्गुरु माऊलीच्या पुढे बसावं, पाय धरावं, आलिंगन द्यावं सद्गुरु माऊलीला. अरे माऊलीची जर कृपा झाली आपण सारी खेळ करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयाला. त्या सद्गुरु माऊलीची फक्त कृपा व्हायला पाहिजे आणि ती कृपा होण्यासाठी त्या सद्गुरु माऊलीला विनंती केली पाहिजे. कारण सद्गुरु आपल्याला जे भेटलेत ना भाऊ, साधे सुध नाही कामी. अनंत काळ अनंत तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणून ही सद्गुरु माऊली आनंद संप्रदायाचा अधिकारी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. वास्तविक पाताही सोपं नाही, हे नियोजन आहे भगविधात्याचा. त्याच्या जी पदरात टाकलेलं आहे ना आपल्याला, त्याचं कारण आहे, नियोजन आहे त्याच. आणि म्हणून आपण खूप भाग्यवंत आहेत, आपण खूप भाग्यवंत आहे. आपल्याला नाम मिळलं, आपल्याला सद्गुरूचा संदेश मिळला, सद्गुरूच्या समोर बसून आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव झाली. आपण स्वस्वरूपामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नात अजून कुठेतरी कसूर होत असल, अजून दागिद्याव मन पडत असल, अजून कोणत्या भोगावरती संसारावर मन पडत असल, अजून पैशावर मन पडत असल, अजून या सगळ्या गोष्टीवरती मन पडत असल, तर आपण अजून कमजोर आहोत. सद्गुरूपाशी जाऊन ठाम विश्वास झाला पाहिजे. फक्त मी देवाचा आणि देव हे जर झालं ना, खूप खूप भाग्याचे आहेत आपण, खूप भाग्याचे. तिलाही त्या दह्याला भेटायला गेली, पुन्हा माघारी नाही आली. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जल्मा नाही आला. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जल्मा नाही आला. बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन, तिथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतून. असं हे श्रीपाद बाबांचं सुद्धा खेचरीचं रान आहे. खेचरी खेचरी कळते, खेचणारी खेचलंय मन, चित्त खेचलंय. हरिने माझे हरिले चित्त, मग संसार आता संपला असं आहे. पण त्याच्यासाठी भेटावे लागतात सद्गुरु माऊली. आणि सद्गुरु माऊली असे भेटणं ते भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. ज्यार्थी आपल्या जीवनामध्ये सद्गुरु आलेत ती भगवंताची कृपा ध्यानात ठेवा. आले नसतील तर विचार करा, कारण भगवंतांनी त्यांच्या पदरात आपल्याला टाकलेलं आहे. खूप पुण्याचा ठेवा आपला होता म्हणून संतांची भेट झाली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. त्या भगवंतांनी कृपा केली आणि म्हणून सद्गुरु माऊलीची आपल्याला भेट झालेली आहे. आणि ज्याला वाटत असेल मला भेट व्हावा, ज्याची अजून झाली नसेल सद्गुरूची भेट, ज्याला वाटत असेल माझ्या जीवनात सद्गुरु यावा, त्यांनी बी आणि ज्यांना भेटले त्यांनी बी हात वर उंच करून एकदा भगवंताचं भजन करायचंय. विठोबा रघुमाई जय, 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 विठोबा Jai 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 Jai
ढोबार घुमाइए हरि ढोबार घुमाइए जय 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 ढोबार घुमाइए हरि जय जय ढोबार घुमाइए हरि 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 ढोबार घुमाइए 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 घुमाइए ढोबार घुमाइए घुमाइए ढोबार 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 घुमाइए याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेनी एक लीला आहे ही काय आहे अशा गोकुळात अनंत लीला केल्या देवाने अनंत लीला आहे आणि त्याच्या अनंत कथा आहे हरी अनंत हरी कथा अनंत एक लीला भगवंताची मी तुमच्या पुढे माऊली ज्ञानोबरायाच्या अभंग रूपी गवळणीच्या अनुषंगानं एक लीला मांडलेली आहे अशा अनेक लीला आहे योग कधी आला देवाने आणला आपला योग तर पुन्हा दुसरी एक लीला मी सांगेन एक एक लीला आहे भगवंताची काल्याची लीला आहे आता ही जी पहिली लीला आहे ती दर्शन लीला आहे गवळणीचा रास लीला आहे गोपाळांची काल्याची लीला आहे रास क्रीडा म्हणजे काला चाला तो सुद्धा अशा अनंत कथा आहेत एका गवळणीद्वारे साधू संतांनी मांडलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं सद्गुरूची कृपा ज्याच्यावर झाली ज्याच्यावर भगवान परमात्म्याची कृपा झाली त्या गवळणी कधीही देवापासून वेगळ्या झाल्या नाहीत आणि ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली ते सुद्धा कधी स्वस्वरूपापासून वेगळे झाले नाहीत बाप रखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा बाप रखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा बापर देवी बापर देवी जीविता बापर देवी जीविता Hey
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.